पुढच्या बातमीकडे. पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील असा दावा त्यांच्या आमदारांकडून केला जातोय आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज अजित पवार गटानं मॅरेथॉन बैठकांचं आयोजन केलेलं आहे. अजितदादा यांना मुख्यमंत्री पदावर बसलेलं बघायचंय असं त्यांच्या गटातले आमदार सातत्यानं सांगतायत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आगामी निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं काम करायचंय याच्या संदर्भात चर्चेसाठी आज महत्वाची खलबत होणार आहेत. अजित पवार गटाची सकाळी 10 वाजल्यापासूनच या मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अजित पवार गट या बैठकांदरम्यान काय मंथन करतायत हे बघणं तितकंच महत्वाचं असेल. निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत. निकेश, अजितदादा यांच्या या बैठकांमध्ये नेमकं काय होऊ शकतं गटाच्या आणि नेमकं कोण कोण भेटीसाठी येणार? आज सकाळी 10 वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची जी आहे आजपासून मॅरेथॉन बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे मुख्य नेते आहेत ते सर्व या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रकारे मुख्य पदाधिकारी असतील, महिला पदाधिकारी असतील, स्पेशल सेलचे पदाधिकारी असतील, सगळे जिल्हा अध्यक्ष असतील, त्या सगळ्या बैठकीमध्ये सामील होणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची ही बैठक असणार आहे. त्याचप्रमाणे भाजपने येणारी निवडणूक राज्यामध्ये जी आहे ती स्वभावावर लढवण्याचा विचार केल्यामुळे ही बैठक जी आहे आता अजित पवार घेत आहेत. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय खलबत होत आहे किंवा काय अजित पवारांकडनं कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना कानमंत्र मिळतोय हे पाहणं गरजेचं राहणार आहे. जी ठीक आहे, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशील.